साक्री धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये ज्या काही 5 लोक भिक्षुकांना मारून टाकलंय तर त्या निष्पाप लोकांना न गुन्हेगारी असलेल्या लोकांना त्या ठिकाणी मारून टाकलंय. ते सरकारी ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये मारलंय आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी बेजबाबदारपणा वागल्यामुळं पोलिसांनी त्या ठिकाणी दखल व्यवस्थित घेतली असती तर ती 5 लोक मेली नसती, ती वाचली असती. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केलेली चूक, तिथल्या पोलीस पाटलांनी केलेली चूक, तिथल्या सरपंचांनी केलेली चूक, हे काही पुरावे आमच्याकडे आहेत. आमची त्याच्यामध्ये मागणी आहे की ती 5 लोक जी मेलेली आहेत त्या लोकांना प्रत्येकी 25 लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी. त्यांना जे राहण्यासाठी ज्या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये ते राहतात, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात, तर त्या ठिकाणी त्या लोकांना प्रत्येकी 2 एकर जमीन द्यावी. त्यांना जी राहतात त्यांची झोपडी आहे त्या ठिकाणी त्यांना 2-2 गुंठे जागा देऊन शासनाने घरं बांधून द्यावीत. त्यांच्या प्रत्येक कुटुंबामधून 1-1 मुलगा शासकीय सेवेमध्ये घ्यावा. आणि ही जी 5 लोकांना मारणारी जी गुन्हेगारी लोक आहेत या लोकांना SIT मार्फत, CBI मार्फत यांची चौकशी करून सगळे गुन्हेगार ताबडतोब पकडण्यात यावे. या लोकांची केस ही फास्ट कोर्टमध्ये चालवण्यात यावी. त्याला सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांना नेमण्यात यावं आणि या सगळ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आमची संघटनेची मागणी आहे. आणि ही जोपर्यंत या लोकांना न्याय मिळत नाही, या लोकांना ही मदत मिळत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त सेल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडलेलं आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प राहणार नाही. जर ह्याच्यामध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी दखल जर व्यवस्थित घेतली नाही तर अनेक याच्यामध्ये प्राणी, मग तिथं डुक्कर, मग तिथे गाढव असू द्या, नंदीवाले असू द्या, बैलवाले असू द्या, आसूडवाले असू द्या, मरीवाले लोक, हे सगळे आम्ही रोडवर उतरून घेऊ आणि हा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही. आणि मस्तीत आलेल्या या सरकारला येणाऱ्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भटक्या समाज हा महाराष्ट्रातून खेचले खाली खेचले विना राहणार नाही. एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मातंग समाजाच्या माता भगिनीवरती, लहान मुलावरती, कार्यकर्त्यावरती ह्या 3-4 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार होत चाललेले आहेत, बलात्कार होत चाललेला आहे. बलात्कार करून निर्गुणगृह होत आहे, त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून मातंग समाजात जीव घेत असतो. अशा तऱ्हेचे अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे मातंग समाजाच्या विशेष युवक वर्गामध्ये एक संतापाची लाट पसरली आहे, एक तीव्र नाराजी आहे. त्याकरता पुणे शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र हा विचार केला की आपण निळ्या पक्षाचं जरी असलो तरी पक्ष संघटना बाजूला ठेवून आपण मातंग म्हणून एकत्र यायचं आणि एक मोठी शक्ती निर्माण करून दाखवायची शासनाला की आमचा समाज इतक्या मोठ्या प्रमाणाने असताना अशा ह्या गोरगरीब समाजावरती अत्याचार होता कामा नये. ग्रामीण भागामध्ये आमच्या समाजाची लोकसंख्या कमी असते आणि त्या ठिकाणी त्यांच्या गरिबीचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्या ठिकाणचे समाजकंटक असतील, त्या ठिकाणचे धनाढ्य असतील, अशा तऱ्हेने अत्याचार करून आमच्या समाजात जीव घेतला जातो ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, लोकशाहीच्या महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेच्या घटना घडणं म्हणजे लोकशाहीला काळीमा लागण्याची गोष्ट आहे. आज तरुण वर्ग एकत्र येऊन या ठिकाणी सर्व पक्ष मतभेद बाजूला सोडून संघटना बाजूला ठेवून मातंग समाजाचे कार्यकर्ते एकत्र येऊन लोकशाहीच्या माध्यमातून 21 तारखेला आमच्या सर्वांची अस्मिता असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा वंदन करून पुणे शहरातल्या मुख्य रचनेत हा मोर्चा कर्नाटक रचनेमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये रूपांतर होऊन मोर्चा समाप्त होणार आहे. बागवे साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे की मी आतापर्यंत राज्याचंही काही काळ नेतृत्व केलेलं आहे, अशाच पद्धतीने प्रत्येक समाज जर रस्त्यावरती उतरायला लागला, मराठा समाज उतरलाय, धनगर समाज उतरलाय, आज तुमचा समाजही उतरतो, तर कुठेतरी भारताच्या एकसंधतेमध्ये ही एक तूट निर्माण करेल असं तुम्हाला एक राष्ट्रीय नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं? आपल्याला कल्पना आहे की ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचं, वागण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मातंग समाज हा इतर समाजापेक्षा फार गरीब आहे, हा विखुरलेला समाज आहे, हा एक संघ नाही राहत विचारतो, त्याच्या पोटाच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी तो गावागावी फिरतो, शहरामध्ये फिरतो. ह्या समाजामध्ये शिक्षण कमी आहे, गरिबी जास्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि अशा ह्या समाजाचा फायदा अनेक समाजकंटक घेतात, अनेक धनाढ्य लोक, अनेक त्या गावचे गावगुंड घेतात आणि आमच्या समाजाला त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आपण पाहिलं इतर समाजापेक्षा आमच्या समाजावरती अत्याचाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि कुठंतरी थांबलं पाहिजे. आता आम्ही जर त्या ठिकाणी एकत्र आलो नाही ह्या समाजाला न्याय कोण देणार आहे? ह्या समाजाची आई बहिणीची आबरू दिवसा लुटली जाते, बलात्कार केला जातो,
सामूहिक बलात्कार केला जातो, तिचा निर्घृण खून केला जातो, लहान मुलाचं वय बघितलं जात नाही, त्याला भोंगळं करून नग्न करून मारलं जातं, आणि काही काही तरुणांना मुंडकं त्या ठिकाणी कापून वेगळं केलं जातं, त्याचं मुंडकं अजूनपर्यंत मिळत नाही आहे. अशा तऱ्हेच्या एकदम माणुसकीला काळीब लागणाऱ्या घटना जर होत असेल तर मग समाजाला आव्हान करणं हे काही जातीवाद आहे का? ज्या समाजाला जो समाज पहिल्यापासून शिक्षणामध्ये, शैक्षणिकमध्ये, आर्थिकमध्ये, राजकीय, सामाजिक सर्व दृष्टिकोनातून जो समाज पुढला आहे, तो समाज जातीच्या नावाने एकत्र येऊन आपली संघशक्ती दाखवतो, ह्या सर्व समाजापेक्षा मातंग समाजाची अवस्था खूप बिकट आहे. आणि म्हणून ह्या समाजाला न्याय देण्यासाठी जर आमच्या मातंग समाजात तरुण एकत्र येऊन या ठिकाणी सर्व काय आपसातले मतभेद बाजूला सोडून एकत्र येत असेल तर मी स्वागतच केलं पाहिजे त्यांचं. आम्ही ह्या ठिकाणी पहिलंच उल्लेख केलेला आहे, आमचा हा मोर्चा कोणत्या जाती किंवा धर्माच्या विरुद्ध नाही आहे. म्हणजे असा शब्द आपल्या मनामध्ये येणं पण मला वाटतं हे चुकीचं आहे. आम्ही ह्या ठिकाणी माझं मत काय होतं की अशा पद्धतीने प्रत्येक समाज जर आज रस्त्यावरती यायला लागला, भारत कशामुळे ओळखला जातो तर सर्व जाती धर्माचे लोक इथे एकत्र राहून गुण्या गोविंदाने आम्ही एकत्र काय येतो की ह्या गोष्टीला न्याय मिळायला पाहिजे. आम्ही जर त्या समाजाचे आमचे काही सामाजिक कर्तव्य आहे का? नाही आहे. ज्या समाजामध्ये आम्ही मोठं झालो, ज्या समाजाच्या नावावरती आज आम्ही ह्या ठिकाणी सर्वजण आलो आहोत, ज्या समाजाच्या नावाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे आम्हाला संरक्षण दिलेलं आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेऊन मोठं झालो, मग आमचं समाजाप्रती काही कर्तव्य नाही आहे? समाजाला आम्ही एकत्र करणं काय गुन्हा आहे का? त्याला न्याय देण्यासाठी, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही समाजाला आव्हान करतो. ह्याच्यामध्ये काय एकत्र येऊन कोणत्या समाजाला कमी लेखायचं प्रश्न आहे आमचा. एकंदरीत परिस्थिती पाहता ताईवर का की तुम्ही देशात जर पाहिलं तर आदर्श नागरिकाचं सर्वात जास्त कर्तव्य जर कोण जर पूर्ण करत असेल तर तो हा मातंग समाज आहे. आज इथं स्वच्छतेची कामं करत असताना ह्या देशाचा स्वातंत्र्य दिन असेल त्या दिवशी सुद्धा झाडाचं काम सगळ्यात पहिलं जाऊन त्या ठिकाणी हा मातंग समाज त्या ठिकाणी झाडवाला करतो, त्या ठिकाणची स्वच्छता करतो.